गुड मॉर्निंग क्लास, हाउ आर यू ऑल? वेलकम टू आवर एजुकेशन प्लैटफॉर्म इन इलेक्ट्रोस्टैटिक पार्ट 26। इलेक्ट्रोस्टैटिकच्या 26व्या भागात तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या भागात आपण शिकणार आहोत एनर्जी स्टोर्ड इन अ कपॅसिटर। कपॅसिटर हा कॉम्पोनंटच मुळात तयार करण्यात आला आहे एनर्जी स्टोअर करण्यासाठी। बऱ्याचदा आपल्याकडून असं बोललं जातं की चार्ज स्टोअर करतो, तर चार्जच्या बाबतीत आपल्याला असं म्हणावं लागेल की कपॅसिटर हा चार्जचं सेपरेशन करतो, पण तो स्टोअर करत असताना मात्र काय स्टोअर करतो, तर एनर्जी स्टोअर करतो। मागच्या काही व्हिडिओजमधून तुम्हाला वर्क डन, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी हे जे कॉन्सेप्ट आहेत ते मी समजावून सांगितलेले आहेत। बघा, इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सवरून एखादा चार्ज आपण घेऊन येतोय, त्याला ब्रिंग करतोय अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, अशा सिच्युएशनमध्ये वर्क डन होतं, आपल्याला काम करावं लागतं। आणि हे जे वर्क डन आहे ते सिस्टीममध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं। आपण हे जे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणारं वर्क डन आहे ते कॅपिटल यू या लेटरने रिप्रेझेंट केलेलं आहे, आठवतंय का? ठीक आहे, आता कपॅसिटरने स्टोअर केलेली एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला या पॉईंटमधून, आजच्या या व्हिडिओमधून ऑप्टेन करायचा आहे। ॲक्च्युली आपल्याला तीन फॉर्म्युलेज मिळतील, पण तिघांसाठी वेगवेगळं काम करण्याची गरज नाही आहे आपल्याला। तीनही फॉर्म्युले आपल्याला काय देणार आहेत, तर एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर, कपॅसिटरने स्टोअर केलेल्या एनर्जीची मॅग्नेट्यूडच देणार आहेत। ठीक आहे, कपॅसिटर चार्ज स्टोअर करतोय किंवा कपॅसिटर चार्ज होत आहे म्हणजे नेमकं काय होत असतं? तर कपॅसिटरच्या पहिल्या प्लेटवरून इलेक्ट्रॉन्स निघत असतात, आणि ते जात कुठं असतात, तर कपॅसिटरच्या दुसऱ्या प्लेटकडं। म्हणजे बघा, हा कपॅसिटर आता चार्ज होतोय असं जर मी म्हणत असेल, तर याचा अर्थ असा आहे की या कपॅसिटरच्या प्लेट नंबर 1, हिला मी P1 म्हणते आणि हिला मी P2 म्हणते, की जी प्लेट नंबर 2 आहे, ह्या P1 मधून इलेक्ट्रॉन बाहेर निघतोय। हा इलेक्ट्रॉन या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये घुसतोय, इथून तो नेगेटिव्ह टर्मिनलपाशी येतोय, आणि इथून तो कुठं जातोय, तर दुसऱ्या प्लेटकडे जातोय। म्हणजे इलेक्ट्रॉनचं एका प्लेटपासून निघणं, बाहेर येणं आणि दुसऱ्या प्लेटकडे जाणं, म्हणजेच कपॅसिटर काय होणं, चार्ज होणं। इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय म्हणजे इथं काय होत आहे, तर पॉझिटिव्ह चार्जेसचं ॲक्युम्युलेशन होतंय। म्हणजे इथं प्लेट P1 पॉझिटिव्ह चार्ज गेन करते असं मी म्हणू शकते, किंवा प्लेट P1 पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करते असं मी कधी म्हणते, ज्यावेळेस प्लेट P1 मधून इलेक्ट्रॉन बाहेर निघून कुठं येतोय, तर P2 कडे येतोय। म्हणजे कपॅसिटर काय होतोय, चार्ज होतोय। ज्यावेळेस तो चार्ज नाही त्यावेळेस सिच्युएशन कशी आहे, बघा हा कपॅसिटर आहे, ही सेल आहे, किंवा इथं बॅटरी तुम्ही कनेक्ट केली तरी सुद्धा चालणार आहे, इथं हे ओपन सर्किट आहे, ठीक आहे। ही कपॅसिटरची फर्स्ट प्लेट आहे P1, ही कपॅसिटरची दुसरी प्लेट आहे P2। इथं एक्सटर्नल पॉवर सप्लायचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, V आहे। हे सर्किट ओपन आहे, क्लोज केलेलं नाही, म्हणजे सर्किटमध्ये वापरले गेलेलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 0 आहे। याचा अर्थ असा की ह्या दोन प्लेटमध्ये तयार झालेला पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा किती असणार आहे, 0 असणार आहे। का? तर तुमचं सर्किट काय आहे, क्लोज्ड सर्किट नाही, तुमचं सर्किट काय आहे, ओपन आहे, ठीक आहे। आता ज्यावेळेस मी असं म्हणते की हा कपॅसिटर चार्जिंगला सुरू होतोय, त्यावेळेस सिच्युएशन अशी तयार होणार आहे की P1 मधून इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी येऊन निगेटिव्ह टर्मिनलपाशी जाणार आहे, आणि नंतर तो कुठं जाणार आहे, तर प्लेट P2 कडं जाणार आहे, ठीक आहे। कपॅसिटर चार्ज होतोय म्हणजे पहिल्या प्लेटमधला इलेक्ट्रॉन कुठं जातोय, तर दुसऱ्या प्लेटकडं जातोय, ठीक आहे। महा पहिला इलेक्ट्रॉन आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, पाचवा, सहावा, सातवा, आता अजूनही इलेक्ट्रॉन पहिल्या प्लेटपासून दुसऱ्या प्लेटकडे येणं सुरूच आहे, अशा सिच्युएशनमध्ये काय होईल सांगा। आता ही जी प्लेट आहे ती निगेटिव्हली चार्ज बॉडी म्हणून काम करायला लागली, आणि ती ह्या इलेक्ट्रॉनला आता काय करील, तर रिपेल करील, ठीक आहे ना। म्हणजे ह्या दोघांमध्ये आता काय होणार आहे, तर रिपल्शन होणार आहे। कोणामध्ये, ह्या निगेटिव्हली चार्ज प्लेटमध्ये आणि ह्या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनमध्ये। पण या प्लेट
ने केलेल्या अपोजिशनला न जुमानता आपल्याला हे हा इलेक्ट्रॉन कुठे आणून ठेवायचा आहे, तर या प्लेटवरती आणून ठेवायचा आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, वर्क डन करावं लागणार आहे, आपल्याला काम करावं लागणार आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट डिरेक्शनने आपण काहीतरी करत असतो, त्यावेळेस आपण काय करत असतो, तर काम करत असतो. आणि ते जे वर्क डन आहे, ते वर्क डन सिस्टीमच्या एनर्जीमध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. सिस्टीममध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर केलं जातं. आलं आहे लक्षात तुमच्या? किंवा मग तुम्ही असं पण म्हणू शकता की इथून इलेक्ट्रॉन दुसऱ्या प्लेटवरती जाण्यासाठी पण तुम्हाला काम करावं लागतं आहे. म्हणजेच दुसऱ्या प्लेटमधून पॉझिटिव्ह चार्ज पहिल्या प्लेटवर घेऊन जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर काम करावं लागणार आहे. एक इलेक्ट्रॉन तुम्ही पहिल्या प्लेटपासून दुसऱ्या प्लेटकडे घेऊन जातोय असं म्हणताय, किंवा दुसऱ्या प्लेटमधून एक पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही दुसऱ्या प्लेटकडून पॉझिटिव्ह प्लेटकडे घेऊन जाताय असं म्हणताय, दोन्ही सिच्युएशनमध्ये काय केलं जाणार आहे, तर एकसारखंच काम केलं जाणार आहे. म्हणजे पहिल्या प्लेटपासून इलेक्ट्रॉन बाहेर निघाला किंवा दुसऱ्या प्लेटपासून पॉझिटिव्ह चार्ज बाहेर निघाला, तर यांचं जे आउटपुट असणार आहे ते कसं असणार आहे, एकसारखं असणार आहे. यांचा जो इम्पॅक्ट असणार आहे तो एकसारखा असणार आहे, ठीक आहे. आणि हे होत असताना किंवा दुसऱ्या प्लेटवरती इलेक्ट्रॉन आणत असताना किंवा पहिल्या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज स्टोअर करत असताना दोन्ही सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, वर्क डन करावं लागणार आहे. आणि ते वर्क डन एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाणार आहे. ते आपल्याला काय करायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मिळवायचं आहे, ऑब्टेन करायचं आहे. दस वी कॅन से दॅट द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ चार्ज कपॅसिटर इज द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. मीन्स बॅटरी इन चार्जिंग द कपॅसिटर टू द अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. लेट क्यू बी द क्वांटिटी ऑफ चार्ज गिवन टू द कपॅसिटर, देन इट्स पोटेन्शियल इन्क्रीजेस बाय व्ही अँड वी कॅन राईट इट ॲज व्ही इक्वल टू क्यू बाय सी. म्हणजे आपण काय म्हणतो आहे की कपॅसिटरची जी इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी आहे, ती इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच एक्सटर्नल सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्सने म्हणजे बॅटरीने केलेलं काय आहे, तर वर्क डन आहे. क्यू हा त्या कपॅसिटरवरती असणारा चार्ज आहे, डिवाइड बाय सी ही त्या कपॅसिटरची कपॅसिटी आहे, आणि व्ही म्हणजे एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स आहे, की जे एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जीने कपॅसिटरला प्रोव्हाइड केलं होतं, ठीक आहे. If we add further small charge dQ, then work is done. This work done is stored in capacitor in the form of energy. बघा आता आपण काय केलं, एक स्मॉल चार्ज स्मॉल टाईममध्ये आपण दुसऱ्या प्लेटपासून कुठे घेऊन गेलो, तर पहिल्या प्लेटकडं. बघा आपण असं म्हणतोय की कपॅसिटर चार्ज होतोय, म्हणजे काय होतंय, तर दुसऱ्या प्लेटपासून एका स्मॉल चार्जचं एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करूया जो की स्मॉल आहे, प्लस डी क्यू. या प्लस डी क्यूचं दुसऱ्या प्लेटपासून पहिल्या प्लेटकडं जाणं किंवा पहिल्या प्लेटपासून मायनस डी क्यू ह्या स्मॉल चार्जचं पहिल्या प्लेटपासून दुसऱ्या प्लेटकडं जाणं, यांचा जो इम्पॅक्ट असणार आहे तो कसा असणार आहे, तर एकसारखा असणार आहे, सेम असणार आहे. जसं मी मगाशी म्हटले होते, आपण पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करूयात, प्लस डी क्यू किती वेळेमध्ये गेला, तर डी टी इतक्या वेळेमध्ये तो ट्रान्सफर होतोय. कुठून, तर दुसऱ्या प्लेटपासून पहिल्या प्लेटकडं. आणि हे होण्यासाठी त्याला लागलेला जो वेळ आहे तो काय आहे, डी टी आहे. स्मॉल चार्ज ट्रान्सफर करायचा म्हणजे लागलेला वेळ काय असणार आहे, तर डी टी इतका वेळ लागलेला असणार आहे. आणि त्या वेळेपुरतं ह्या दोन प्लेटमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे ते आपल्यासाठी काय असेल, तर कॉन्स्टंट असेल. इतकं स्मॉल व्हेरिएशन असेल या पोटेन्शियल डिफरन्समध्ये आणि या व्हॅरी होणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्समध्ये, की आपण त्याला कॉन्स्टंट म्हणून काय करू शकतोय, कन्सिडर करू शकतोय, ठीक आहे.
मग चार्ज की जो इथून मायनस डी क्यू आहे निगेटिव प्लेटवर घेऊन जाण्यासाठी किंवा जो प्लस डी क्यू आहे तो दुसऱ्या प्लेटपासून पहिल्या प्लेटवर आणण्यासाठी तुम्हाला दोन्ही वेळेस काय करावं लागणार आहे, एकसारखंच वर्क डन करावं लागणार आहे. हे वर्क डन आपण असं लिहू शकतोय, वर्क डन इक्वल टू चार्ज मल्टीप्लाइड बाय पोटेंशियल डिफरन्स. जो चार्ज आपण घेऊन आलो होतो एका प्लेटपासून दुसऱ्या प्लेटकडं तो स्मॉल चार्ज आहे असं आपण म्हणतो, आणि तो प्लस डी क्यू आहे जो आपण दुसऱ्या प्लेटपासून निगेटिव्ह प्लेटपासून कुठं आणला होता तर पॉझिटिव्ह प्लेटकडे आणला होता, म्हणजे प्लेट पी वनकडे घेऊन आलो होतो. प्लस डी क्यू, प्लस लिहिण्याची गरज नाही, तो पॉझिटिव्ह चार्ज आहे लक्षात ठेवा, ठीक आहे. मल्टीप्लाइड बाय पोटेन्शियल डिफरन्स किती होतं, व्ही. एक्सटर्नल पॉवर सप्लायने जे प्रोव्हाइड केलेलं पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती आहे तर व्ही इतकं आहे, आणि यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे तर स्मॉल वर्क डन असणार आहे. म्हणजे आपल्याला काम करावं लागणार आहे, आपल्याला म्हणजे एक्सटर्नल पॉवर सप्लायला काम करावं लागणार आहे, आणि त्या एक्सटर्नल पॉवर सप्लायने केलेलं काम किती आहे तर डी डब्ल्यू इतकं आहे, ठीक आहे. देअरफोर डी डब्ल्यू इक्वल टू डी क्यू मल्टीप्लाइड बाय हा व्ही काय असेल बरं, क्यू डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही, देअरफोर क्यू इक्वल टू सी इंटू व्ही, व्ही इक्वल टू क्यू बाय सी. इथं जो चार्ज आहे कपॅसिटरच्या प्लेटवरचा त्याला आपण क्यूने रिप्रेझेंट करूया, ठीक आहे. म्हणजे व्ही इक्वल टू काय असेल, क्यू बाय सी. मग ही व्हीची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करते, इथं व्हीच्या जागेवर क्यू बाय सी, ठीक आहे. म्हणजे आता डी डब्ल्यू इक्वल टू क्यू बाय सी इंटू डी क्यू असा आपला फॉर्म्युला तयार होईल, ठीक आहे. इथंपर्यंत आलं आहे लक्षात. आता हे वर्क डन घडतंय म्हणजे एका प्लेटपासून दुसऱ्या प्लेटकडं चार्ज कॅरी करून नेला जातोय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या दोन प्लेटमधलं पोटेन्शियल डिफरन्स झिरोही नाही आणि तो कपॅसिटर फुल्ली चार्जही नाही. जर तो फुल्ली चार्ज्ड असता तर हा कपॅसिटर आहे, आपण असं म्हणतोय की फुल्ली चार्ज्ड आहे. फुल्ली चार्ज्ड आहे म्हणजे एक्सटर्नल पॉवर सप्लायने प्रोव्हाइड केलेलं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस कपॅसिटर हे इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू प्लेट्स ऑफ कपॅसिटर इतकं आहे. म्हणजे सपोज हा व्ही हे पोटेन्शियल डिफरन्स की जे सेलने एक्सटर्नल पॉवर सप्लायने अप्लाय केलेलं आहे सर्किटमध्ये म्हणजे कपॅसिटरच्या अक्रॉस, ते जर 6 व्होल्ट असेल तर याचा अर्थ असा आहे या दोन्ही कपॅसिटरच्या प्लेटच्या दरम्यान तयार झालेलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, दोन प्लेटमधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे, ते सुद्धा किती आहे तर 6 व्होल्ट इतकंच आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये कोणत्याही प्रकारचा चार्ज, ना पहिल्या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज ना दुसऱ्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज, कुठल्याही प्रकारचा चार्ज कपॅसिटर ॲक्वायर करत नाही, गेन करत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की ज्यावेळेस हे डी डब्ल्यू वर्कडन घडून येते त्यावेळेस तो कपॅसिटर फुल्ली चार्ज्ड आहे असं आपण म्हणू शकत नाही, किंवा जो कपॅसिटरचं पोटेन्शियल डिफरन्स 0 व्होल्ट आहे असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. हा 0 व्होल्ट आहे याचा अर्थ ह्या दोन्ही प्लेटमधलं पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा किती आहे तर 0 व्होल्ट आहे असा त्याचा अर्थ होईल. व्ही इक्वल टू 0, एक्सटर्नल पॉवर सप्लायने 0 व्होल्ट अप्लाय केला याचा अर्थ दोन्ही प्लेटमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते काय आहे, 0 आहे. म्हणजे हा कपॅसिटर चार्ज आहे का तर नाही. मग ज्यावेळेस ही सिच्युएशन ऑकर होतीये डी डब्ल्यू इक्वल टू क्यू बाय सी इंटू डी क्यू, त्यावेळेस आपल्याला असं म्हणावं लागेल की कपॅसिटर काय आहे, पार्शियली चार्ज्ड आहे. म्हणजे थोडाफार चार्ज त्या प्लेटवरती आधीच काय झालेला आहे तर डिपॉझिट झालेला आहे, किंवा काय झालेलं आहे तर स्टोअर झालेला आहे. म्हणजे अर्धा कपॅसिटर चार्ज झालेला आहे आणि अर्धा कपॅसिटर चार्ज होणं बाकी आहे असं तुम्ही समजून घेऊ शकता, ठीक आहे. की ज्यावेळेस दुसऱ्या प्लेटपासून एक पॉझिटिव्ह चार्ज प्लस डी क्यू येतोय आणि तो कुठं जाऊ पाहतोय तर पहिल्या प्लेटवर जाऊ पाहतोय की जिथं आधीपासूनच काय आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आहेत,
आणि ते त्या डीक्यूला काय करणार आहेत, फोर्स ऑफ रिपल्शन अप्लाय करणार आहेत. आणि या फोर्सच्या अगेन्स्ट त्या प्लस डीक्यूला कुठं जायचं आहे, तर त्या पहिल्या प्लेटवरती जायचं आहे किंवा त्या पॉझिटिव्हली चार्ज प्लेटवर जायचं आहे. आणि हे करण्यासाठी पॉवर सप्लायला काय करावं लागतं, वर्क डन करावं लागतं की एक स्मॉल चार्ज डीक्यू इन टाईम, स्मॉल टाईम डीटी दुसऱ्या प्लेटपासून पहिल्या प्लेटपर्यंत घेऊन येण्यासाठी जेवढं काही वर्कडन आपल्या पॉवर सप्लायने केलं ते आपण इथं मिळवलं आहे, डी डब्ल्यू इक्वल टू क्यू बाय सी इंटू डी क्यू. आता सिच्युएशन अशी आहे की आपल्याला तो जो कपॅसिटर आहे तो फुल्ली चार्ज करायचा आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणा की आता झिरो चार्जपासून त्याला काय करायचं आहे, तर फायनल क्यू इतका चार्ज, त्या प्लेटची जेवढी कपॅसिटी आहे तेवढा संपूर्ण चार्ज आपल्याला त्या कपॅसिटरला द्यायचा आहे. म्हणजे तो कपॅसिटर फुल्ली चार्ज करायचा आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या वर्कडनचं की जे स्मॉल वर्कडन आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. मग बाय इंटिग्रेटिंग धिस वर्कडन, टोटल वर्कडन टू चार्ज द कपॅसिटर फुल्ली फ्रॉम झिरो टू क्यू इज डिटरमाइन. आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे की ज्यामुळं आपल्याला शून्य कुलमपासून ते क्यू कुलमपर्यंत इतकं त्या कपॅसिटरवरती डिपॉझिट होणाऱ्या चार्जेस मागं सेलने किंवा पॉवर सप्लायने केलं गेलेलं टोटल वर्कडन आहे ते काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, तर आपण काय म्हणतोय, बाय इंटिग्रेटिंग DW total work done to charge the capacitor fully from 0 to charge Q is डिटरमाइन. ठीक आहे, मग ते टोटल वर्कडन काय असेल, डब्ल्यू असेल. आपण ते डब्ल्यूने रिप्रेझेंट करूयात. डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन डी डब्ल्यू. ह्या वर्कडनचं मला काय करावं लागणार आहे, इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. बरं, नुसतं इंटिग्रेशन घेऊन चालणार नाही, या इंटिग्रेशनला आपण काय टाकतो, ते लिमिट टाकतोय. शून्य चार्जपासून कुठंपर्यंत, तर क्यू पर्यंत, जेवढी की त्या कपॅसिटर प्लेटची कपॅसिटी आहे स्वतःच्या बॉडीवर चार्ज स्टोअर करून ठेवण्याची, तेवढा तो कपॅसिटर आपण काय करतोय, चार्ज करतोय. म्हणजे एक्सटर्नल पॉवर सप्लाय ने प्रोव्हाइड केलेलं पोटेन्शियल डिफरन्स आणि दोन प्लेटमधलं पोटेन्शियल डिफरन्स सारखं होईपर्यंत आपण तो कपॅसिटर काय करतोय, चार्ज करतोय. आणि तो चार्ज करत असताना करावं लागलेलं हे जे वर्कडन आहे ते आपण असं लिहितोय, इंटिग्रेशन झिरो टू क्यू डी डब्ल्यू. डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू क्यू डी डब्ल्यू. आपण काय मिळवलं, क्यू बाय सी इंटू डी क्यू. कपॅसिटरची जी प्लेट आहे तिची स्वतःच्या बॉडीवर चार्ज स्टोअर करून घेण्याची कपॅसिटी कशी असणार आहे, तर कॉन्स्टंट असणार आहे की ज्या मटेरियलपासून तो कपॅसिटरच्या प्लेट्स तयार झाल्या. ठीक आहे, म्हणजे कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर हा जो पॅरामीटर आहे तो काय असणार आहे, तर कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट टर्म जर इंटिग्रेशनमध्ये राहिली तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू झिरो येते. मग आपण एवढं सगळं काम झिरो मिळवण्यासाठी करतोय का, नाही. म्हणून आपण ह्या कॉन्स्टंट टर्मला, या कपॅसिटी ऑफ कपॅसिटरला काय करतोय, तर इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. मग वर्कडन मी कसं लिहील, डब्ल्यू इक्वल टू वन अपॉन सी इंटिग्रेशन झिरो टू क्यू क्यू इंटू डी क्यू. आता ह्या क्यूसाठी आपण इंटिग्रेशनचा काय करायचा आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे. इंटिग्रेशनसाठी वापरला जाणारा हा फॉर्म्युला तर तुम्हाला माहीतच असेल, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. आता हा एक्स म्हणजे आपल्यासाठी काय असणार आहे, क्यू असणार आहे, आणि एन म्हणजे ह्या एक्सची रेस टू पॉवर असणार आहे. आता ह्या क्यूची पॉवर इथं दिसत नाही आहे, म्हणजे ती रेस टू किती आहे, तर वन इतकी पॉवर आहे, म्हणजे हा क्यू रेस टू वन आहे. ठीक आहे, म्हणजे आत्ता झालं एक्स म्हणजे काय झाला, क्यू झाला, आणि एन म्हणजे काय झाला, वन झाला. मग आपल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, या फॉर्म्युल्याने
तर एक्स म्हणजे काय आहे क्यू रेस टू एन ची व्हॅल्यू किती आहे वन प्लस वन अपॉन एन ची व्हॅल्यू पुन्हा काय आहे वन प्लस वन बघा ठेवलंय काय हे सगळं एन ची व्हॅल्यू वन एक्स ची व्हॅल्यू क्यू म्हणून काय झाला क्यू रेस टू वन प्लस वन आणि हीच एन प्लस वन टर्म जशीच्या तशी डिनॉमिनेटरमध्ये लिहून टाकायची म्हणजे पुन्हा एन प्लस वन वन प्लस वन म्हणजे आता काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला क्यू रेस टू टू अपॉन टू ठीक आहे म्हणजे हा क्यू स्क्वेअर डिवाइड बाय टू आपल्या ह्या इंटिग्रेशनची काय आहे तर मॅग्नेट्यूड आहे इंटिग्रेशनची व्हॅल्यू आहे मग हा फॉर्म्युला असा तयार होईल डब्ल्यू इक्वल टू वन अपॉन सी ॲज इट इज इंटिग्रेशनची व्हॅल्यू किती आली आपली क्यूचा स्क्वेअर बाय टू पण इंटिग्रेशनचं लिमिट अजून आपण सबस्टिट्यूट केलेलं नाही आहे हे झालं लोअर लिमिट झिरो कुठंपर्यंत चार्ज केला क्यूपर्यंत म्हणजे हे लोअर लिमिट आहे आणि हे आहे अप्पर लिमिट की जे आपण इथं काय म्हणून टाकलेले आहेत इंटिग्रेशनचं लिमिट म्हणून टाकलेलं आहेत आता आपल्याला लिमिट घालून काय करावे लागणार आहे फायनल व्हॅल्यू फाइंड आउट करावे लागणार आहे ठीक आहे या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्याच्या आधी ह्या टूला सुद्धा मी काय करून घेते तर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेते डब्ल्यू इक्वल टू वन अपॉन टू सी इन ब्रॅकेट क्यू स्क्वेअर लिमिट टाकतो आहे झिरो टू क्यू आत्ता आपल्यासाठी सोपं होईल ज्यावेळेस आपण इंटिग्रेशनच्या लिमिटसाठीचा फॉर्म्युला टाकतो आहे तिथं आपल्या डब्ल्यूच्या फॉर्म्युल्यामध्ये की अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मग काय होईल डब्ल्यू इक्वल टू वन अपॉन टू सी अप्पर लिमिट आधी ठेवायचं म्हणजे क्यूच्या जागेवरती काय ठेवायचं हा कॅपिटल क्यू ठेवायचा क्यू स्क्वेअर मायनस लोअर लिमिट ठेवायचं म्हणजे क्यूच्या जागेवरती काय ठेवायचा झिरोचा स्क्वेअर म्हणजे काय असेल झिरो असेल ठीक आहे मग डब्ल्यूसाठी काय लिहू मी डब्ल्यू इक्वल टू वन अपॉन टू सी इन ब्रॅकेट क्यू स्क्वेअर किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो आहे डब्ल्यू इक्वल टू क्यू स्क्वेअर अपॉन टू सी बघा आपण जे फाइंड आउट करायला घेतलं होतं ते आता आपल्याला मिळालेलं आहे मला काय फाइंड आउट करायचं होतं तर एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर कपॅसिटरनं स्टोअर केलेली एनर्जी आपण कॅल्क्युलेट करणार होतो की जी एनर्जी मला मिळालेली इथं कशाच्या फॉर्ममध्ये तर वर्कडनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला माहिती आहे की हे जे वर्कडन आहे तेच सिस्टीममध्ये काय म्हणून स्टोअर केलं जातं तर पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर केलं जातं म्हणजे त्या दोन कपॅसिटरच्या मध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड आहे किंवा जे माध्यम आहे त्या माध्यमामध्ये हे जे वर्कडन आहे ते पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाईल आणि ते पुन्हा कसं बरं मिळवलं जाईल तर काय करायचं कपॅसिटरच्या अक्रॉस कनेक्ट केलेला तो एक्स्टर्नल पॉवर सप्लाय आता काढून टाकायचा तो पॉवर सप्लाय काढून टाकला की हा कपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागेल आणि हा डिस्चार्ज होत असताना हे जे वर्कडन आहे क्यू स्क्वेअर डिवाइड बाय टू सी की त्याच्यामध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालेला आहे ती एनर्जी आपल्याला काय मिळेल पुन्हा मिळेल म्हणजे कपॅसिटर डिस्चार्ज होत असताना जे वर्कडन एनर्जीच्या फॉर्ममध्ये कपॅसिटरमध्ये स्टोअर झालेलं आहे ते आपल्याला एनर्जीच्याच फॉर्ममध्ये काय करता येतं पुन्हा मिळवता येतं राहील लक्षात चार्ज स्टोअर ऑन प्लेट्स ऑफ कपॅसिटर क्यू साठीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे क्यू इक्वल टू सी इंटू व्ही मग ही सी व्ही व्हॅल्यू आपण क्यूच्या जागेवर सबस्टिट्यूट करूयात मग काय मिळेल बरं वर्क डनसाठीचा फॉर्म्युला डब्ल्यू इक्वल टू क्यूचा स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवाइड बाय टू सी न्यूमरेटरचा एक सी डिनॉमिनेटरच्या सीला कॅन्सल होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील डब्ल्यू इक्वल टू सी व्ही स्क्वेअर डिवाइड बाय टू किंवा हाच फॉर्म्युला आपण असा सुद्धा लिहू शकतो डब्ल्यू इक्वल टू हाफ इंटू सी व्ही स्क्वेअर ठीक आहे हा झाला वर्कडनसाठीचा म्हणजेच एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटरसाठीचा दुसरा फॉर्म्युला आता तिसरा फॉर्म्युला पण मिळवता येईल आपल्याला सीसाठीची मॅग्नेट्यूड किंवा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघा काय होईल बरं आत्ता सीची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया सी इक्वल टू Q
क्यू बाय व्ही. मग काय होईल बरं? सेम वर्क डनसाठीचा फॉर्म्युला, डब्ल्यू इक्वल टू हाफ सीची व्हॅल्यू क्यू बाय व्ही इन टू व्ही स्क्वेअर. यातला एक व्ही या डिनॉमिनेटरच्या एका व्हीला कॅन्सल झाला, मग शिल्लक काय राहिलं? डब्ल्यू इक्वल टू हाफ क्यू इन टू व्ही. हा कपॅसिटरने स्टोअर केलेल्या एनर्जीसाठीचा तिसरा फॉर्म्युला आपण ऑप्टेन केला. म्हणजे आपल्याला काय काय मिळालं बरं? डब्ल्यू इक्वल टू, सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपण काय बरं ऑप्टेन केला होता? डब्ल्यू इक्वल टू हाफ क्यू स्क्वेअर बाय सी. आपण असं लिहिलं होतं क्यू स्क्वेअर बाय टू सी, तेच मी असं सुद्धा लिहू शकते हाफ क्यू स्क्वेअर अपॉन सी. दुसरा फॉर्म्युला असा मिळवला होता हाफ सी व्ही स्क्वेअर. आणि तिसरा फॉर्म्युला आपण ऑप्टेन केला हाफ क्यू इंटू व्ही. हे जे वर्क डन आहे तेच कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं आहे आपण असं म्हणतो आहे? तर एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं आहे असं म्हणतो आहे. आणि एनर्जी कॅपिटल यू या लेटरने रिप्रेझेंट करतो आहे, म्हणून हा फॉर्म्युला असा होईल यू इक्वल टू हाफ क्यू स्क्वेअर बाय सी इक्वल टू हाफ सी व्ही स्क्वेअर इक्वल टू हाफ क्यू इंटू व्ही. हा फॉर्म्युला तुम्हाला कपॅसिटरने स्टोअर केलेली एनर्जी डिफरंट फॉर्ममध्ये देतो आहे. हा पहिला फॉर्म, हा दुसरा फॉर्म आणि हा तिसरा फॉर्म. ठीक आहे, आज जेवढं काही शिकवलेलं आहे हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन एनर्जीसाठीचं, एनर्जी स्टोअर इन कपॅसिटर, एकदा तरी ॲटलिस्ट लिहून पहा तुम्ही. म्हणजे परीक्षेमध्ये जर हा प्रश्न 3 मार्कांसाठी विचारला गेला तर आपली त्यासाठी तयारी झालेली असेल. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात आपण. तोपर्यंत घरातच रहा, सेफ रहा आणि अभ्यास करत रहा. थँक्यू, बाय बाय.